हेलो स्टूडेंट्स, नाउ वी स्टार्ट द नेक्स्ट पार्ट ऑफ लेसन नंबर 14, मैप्स एंड सिंबल्स. ओके, नाउ वी स्टार्ट पेज नंबर 89. ट्राई दिस. ओके, डिजाइन सिंबल्स सिंबल फॉर द लिस्ट ऑफ नेचुरल एंड मैन मेड ऑब्जेक्ट दैट यू प्रिपेयर अर्लियर. यू हैव टू मेक अ स्केच ऑफ युअर लोकैलिटी ऑन अ पीस ऑफ पेपर यूजिंग दोज सिंबल्स. म्हणजे तुम्ही सुरुवातीला जे आपण जे बघितलं होतं मॅन मेड अँड नॅचरल थिंग्स ज्या बघितल्या होत्या का नाही, त्यासाठी त्याची तुम्हाला लिस्ट करायला सांगितली होती. मग त्या या लिस्टसाठी अगदी साध्या सोप्या खुणा तयार करा आणि त्यांच्या आधारे, त्या खुणांच्या आधारे तुमच्या परिसराचा तुम्ही काय करायचं आहे, मॅप काढायचा आहे, स्केच काढायचा आहे तुम्ही त्याच्या आधारे, एका कागदावरती काढायचं आहे. मग आता त्यासाठी फर्स्ट काय करणार, फर्स्ट ड्रॉ रोड्स, रिवर्स अँड रेल्वे लाईन्स एक्झॅक्टली ॲट दे आर इन द युअर लोकॅलिटी ऑन द पीस ऑफ पेपर. आता त्याच्यासाठी तुम्ही रस्ता, नदी, लोहमार्ग जसे परिसरात दिसतात तसेच आराखड्यात प्रथम काढायचे, पहिले फर्स्ट काढायचे. आणि मग काय करायचं तुम्ही, तर देन शो अदर थिंग्स युजिंग द सिम्बॉल्स यू हॅव डिझाईन. आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, त्या खुणांच्या सहाय्याने इतर थिंग्स तुम्ही दाखवायच्या आहेत, इतर गोष्टी तुम्ही दाखवायच्या आहेत. ओके, आता नेक्स्ट बघा, अलॉंग विथ द स्केच मेक अँड इंडेक्स ऑफ द सिम्बॉल्स यू हॅव युज्ड. अगेन्स्ट इच सिम्बॉल राईट वॉट इट स्टँड्स फॉर. आता काय करायचं आहे तुम्ही, तर तुम्ही जो तयार केलेला खुणांची जी सूची आहे का नाही, म्हणजे ती तुम्ही त्या स्केचच्या बाजूला तयार करा. म्हणजे आता इथं बघा केलेली आहे कशी तसं, आणि त्याच्या खुणांचा अर्थ त्याच्या पुढे लिहा. फॉर एक्झाम्पल इथं बघा कसं आता त्यांनी केलेलं आहे, मी तुम्हाला सांगितलं ना इंडेक्स तयार करा तसं. ओके, आणि नेक्स्ट बघा, शो अ कंपास रोज इन युअर मॅप टेकिंग इन टू अकाउंट द डायरेक्शन इन विच द सन रायजेस इन युअर लोकॅलिटी. नाऊ नेम धिस आउटलाईन माय लोकॅलिटी. द आउटलाईन यू हॅव प्रिपेअर्ड इज अ मॅप बट इट इज नॉट टू स्केल. आता काय झालं, तुम्ही जी मॅप तयार करणार का नाही, तर त्यासाठी तुम्ही काय करायचं, तर तुमच्या परिसरातील सनराईज म्हणजे जिकडं सूर्य उगवतो ती डायरेक्शन लक्षात घेऊन त्या ह्याच्यामध्ये तुम्ही काय दाखवायचं आहे, डायरेक्शनचा हे दाखवायचं आहे, काय म्हणतो, दिशाचक्र थोडक्यात आपल्याला दाखवायचं आहे. आणि आता त्याच्यामध्ये तुम्ही त्याला नाव देऊ द्यायचं. आता इथं कसं नाव दिलं आहे, तन्वीज हाऊस अँड सराउंडिंग्स, तसं तुम्ही तिथं माय लोकॅलिटी असं नेम द्यायचं. आणि जो तयार झालेला तुमचा जो आउटलाईनची तयार झा करणार का नाही तुम्ही, तयार झालेला नकाशा हा प्रमाणरहित नकाशा आहे आणि जमल्यास तो आपल्याला काय म्हणजे मला आता तुम्ही हे केलं तरी चालेल. ओके, सेंड करायचा, तुम्हाला जमला ना तर तुम्ही तो फोटो पाठवा आपल्या ग्रुपवर. ओके, आता नेक्स्ट बघा, यूज युअर ब्रेन पॉवर, फाइंड अँड सर्कल द मिस्टेक्स इन द मॅप. आता नकाशामधील काय करायचं, चुका शोधायच्या आहेत तुम्हाला आणि त्यांना सर्कल करायचं आहे. ओके, कोणत्या कोणत्या तुम्हाला चुका दिसतात त्या. नेक्स्ट, मेक फ्रेंड्स विथ मॅप्स, स्टडी द मॅप ऑफ महाराष्ट्र गिवन बिलो अँड द कम्प्लीट ॲक्टिव्हिटी. महाराष्ट्राचा नकाशा आहे त्याचं निरीक्षण करून आपण खालील ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आहे. सी फर्स्ट क्वेश्चन, आवर स्टेट हॅज अ हिस्टॉरिकल हेरिटेज. महाराष्ट्र हॅज फोर्ट्स नियर द सी इन द माउंटन्स अँड ऑन द प्लेन्स. राईट द नेम ऑफ डिस्ट्रिक्ट विच हॅव फोर्ट्स. आता आपल्याला काय करायचं आहे, बघा आपल्याला राज्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभल्या, मग महाराष्ट्रात आपल्या जलदुर्ग म्हणजे सागरी किल्ले, गिरिदुर्ग म्हणजे डोंगरी किल्ले, नंतर भुईकोट म्हणजे मैदानी किल्ले असे किल्ले आहेत. असे किल्ले असलेल्या डिस्ट्रिक्ट आपल्याला डिस्ट्रिक्टचे नेम राईट करायचे आहेत. आता फर्स्ट बघा, नेम द फोर्ट नियर द सी, आता समुद्राजवळ असणारे आपल्याला शोधायचे आहेत. बघा आता समुद्रामध्ये असणारे इथं
आपल्याला सिंधुदुर्ग आहे, विजयदुर्ग, देन जयगड, ओके, आता जंजिरा आहे, नंतर उत्तर खांडेरी. आता ते तुम्ही फाइंड आउट करा, इथं जंजीर आहे. बाकी आता तुम्ही फाइंड आउट करा. नेक्स्ट आहे क्वेश्चन, नेम द फोर्ट्स इन द माउंटन्स. आता माउंटन्समध्ये बघा, हां बघा, इथं रायगड, सी रायगड आहे, इथं तोरणा आहे, नंतर सिंहगड, सज्जनगड, विशालगड, यू फाइंड आउट, इथं सिंहगड आहे, ओके, रिमेनिंग यू फाइंड. नाउ द फोर्ट ऑन द प्लेन्स. आता प्लेन्समधले शोधूया. इथे बघा, प्लेन्समधला हा अक्कोट एक आहे, नंतर नेक्स्ट इथं औसा एक आहे, हा परांदा एक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन, राइट द नेम्स ऑफ डिस्ट्रिक्ट विथ हॉट वॉटर स्प्रिंग्स. ओके, वॉटर स्प्रिंग्स, हॉट वॉटर स्प्रिंग्स म्हणजे गरम पाण्याचे झरे. हे बघा, इथं काय केलेलं आहे, आपल्याला इथं सिम्बॉल दिलाय, हॉट वॉटर स्प्रिंग, त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, इकडं आता कुठं हे पिक्चर दिसतंय ते आपल्याला शोधायचं आहे. जे जिल्हे आहेत ना कोणकोणते, ते या पिक्चरवरून, त्या सिम्बॉलवरून शोधायचं आहे. तर इकडं बघा कुठं कुठं दिसते, इकडं वज्रेश्वरी, इकडं एक मिनिट, आता तुम्ही ते फाइंड आउट करा, ओके. आता नेक्स्ट बघा क्वेश्चन, अंडरलाइन द नेम्स ऑफ डिस्ट्रिक्ट विच हॅव केव्ज. आता जिथं केव्ज आहेत तिथं आपल्याला अंडरलाइन करायचे. आता केव्ज साठी आपल्याला काय सिम्बॉल दिला आहे ते बघायचं. केव्ज साठी हा सिम्बॉल दिला. आता हा सिम्बॉल आपल्याला कुठे कुठे दिसतो, इकडे बघा, केवज म्हणजे लेणी कुठं कुठं आहेत, थोडं औरंगाबाद, नंतर इकडं लातूरमध्ये पण आहेत बघा, ते आपल्याला डिस्ट्रिक्ट नेम फक्त राईट करायचे आहेत, ओके. इकडं रायगडमध्ये, नंतर नाशिक, ओके. नेक्स्ट क्वेश्चन, क्लासिफाय मॅन मेड अँड नॅचरल ऑब्जेक्ट विथ द हेल्प ऑफ द इंडेक्स. आता इंडेक्सच्या मदतीने आपण काय करायचं आहे, मॅन मेड आणि नॅचरल ऑब्जेक्ट क्लासिफाय करायचे आहेत, त्याचं वर्गीकरण आपल्याला करायचं आहे. काय करू शकता तुम्ही, मॅन मेड आणि नॅचरल. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स कसे असतात, मॅन मेड असतात, ह्या केव्ज, हे फोर्ट,
हे कसं आहे, हॉट वॉटर स्प्रिंग हे मॅनमेड आहे का नॅचरल आहे? ते फक्त तुम्ही त्याचं एक हे करायचं आहे, एका बाजूला मॅनमेड थिंग्स, एका बाजूला नॅचरल थिंग्स, जसं आपण पाठीमागं केलं होतं की नाही, तसा चार्ट करायचा आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. देअर इज अ नॅशनल हायवे अँड अ रेल्वे लाईन बिटवीन पुणे अँड कोल्हापूर. इन युअर नोटबुक राईट विच ऑफ धीस इज शॉर्टर. आता आपल्याला काय करायचं आहे, नॅशनल हायवे म्हणजे पुणे आणि कोल्हापूर शहरादरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग व लोहमार्ग म्हणजे रेल्वे मार्ग, NH4 आणि रेल्वे मार्ग, यापैकी कोणता मार्ग कमी अंतराचा आहे ते तुम्ही नोटबुकमध्ये लिहायचं आहे. त्याचा सिम्बॉल बघायचा, रेल्वेचा हा रेल्वेचा सिम्बॉल, हां, आणि नॅशनल हायवेचा हा, त्यातील कोणता कमी आहे ते तुम्ही बघायचं आहे. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे, ट्रेस द गोंदिया चंद्रपूर रेल्वे लाईन अँड राईट द नेम ऑफ द प्लेस ऑन द लाईन. आणि काय करायचं आहे, तुम्ही गोंदिया चंद्रपूर लोहमार्ग गिरवायचा आणि त्यातील त्यावरील स्थानिक जी त्यावरील स्थानके जे आहेत ना, ती वहीत आपण राईट करायची आहेत. ओके, इथं जे मध्ये मध्ये असणारे करायचे आहेत, तुमसर तार तिरोडा काहीतरी आहे बघा, आणि इथं हे गोंदी आहे. ओके, नेक्स्ट वॉज द सोल्युशन. जेकब हॅज टू मेक अ मॅप ऑफ हिज लोकॅलिटी. ही सॉ द फॉलोइंग थिंग्स इन धीस लोकॅलिटी. विच ऑफ धीस थिंग्स शुड बी ही शो इन धीस मॅप, हेल्प हिम. आता त्याला तुम्ही मदत करायची आहे, जेकबला त्याच्या परिसराचा नकाशा करायचा आहे. त्या परिसरात त्याला हे जे खाली जे दिलेत ना, ते थिंग्स त्याला दाखवायच्या आहे दिसल्यात, त्यापैकी कोणत्या त्याने नकाशात दाखवाव्या असे तुम्हाला वाटते ते तुम्ही त्याला सांगायचं आहे. मग त्याला काय दिसले तर हाऊस, ए फ्लाईंग क्रो, पोलीस स्टेशन, काऊज, ए पोस्ट ऑफिस, बफेलोज, अ स्कूल, अ व्हेइकल, स्क्वेअर, ए रोड, ए टॉवर, अँड अ फार्म, अँड अ फर्म. त्यातलं त्याला कोणतं तिथं दाखवायचं ते तुम्ही त्याला हेल्प करायचे. ओके, आता नेक्स्ट आपण बघा, व्हॉट वी हॅव लर्न. आपण ह्याच्यामध्ये काय शिकलो तर आयडेंटिफाईंग मॅनमेड अँड नॅचरल एलिमेंट्स ऑन अ मॅप. आवर एन्व्हायरमेंट हॅज बोथ नॅचरल अँड मॅनमेड ऑब्जेक्ट. स्पेशल सिम्बॉल्स आर यूज फॉर मेकिंग अ मॅप. ओके, बाय स्टुडंट्स, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.